मोरे ही महिला लोकांना भविष्य सांगण्याच्या हेतूने भुलथापा मारून लुबाडत असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या सीमा पाटील आणि गीता हसूरकर यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी राहुल रेकावर यांना भेटून याबाबत चर्चा केली. त्यानुसार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या सीमा पाटील व गीता हसूरकर या दोघीही ज्योतिषी सृष्टी मोरे हिच्याकडे गेल्या. तुमच्यावर करणी झाल्याचे सांगून सृष्टी मोरे हिने काही साहित्य व 25,000 मागणी केली. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्या वस्तू उपलब्ध करून देत स्टिंग ऑपरेशन करायचं ठरवलं. ते मंदिरात ठेवायचंय करू शकताय ना तेवढं पुण्याचं काम असते देवाचे. तिथं पण कोण पण जात नाही देवाच्या दरबारात आणि भटची रोज देवपूजा करतो म्हणून त्याला देव पावत नाही. काय बरोबर आहे ना? काय नाव तुझं? सुशांत. सरनेम? वंजे. बरोबर आहे ना? गुरुदक्षिणा ह्या हे देवाला असतं अगदी स्वतःच्या ह्यानं द्यायच्या असतात. खरं तर नाहीतर त्याची निगेटिव्ह केला पण मंत्र आहेत. मग आम्ही घेताना पण साहित्य व पैसे घेऊन अनिशच्या कार्यकर्त्या दुसऱ्या दिवशी परत सृष्टी मोरेकडे गेल्या. यावेळी साहित्य व पैसे स्वीकारत विधीची तयारी करणाऱ्या मोरेला अखेर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. 25,000 मागणी आणि ह्या वस्तू आणायला सांगितल्या. याच्यामध्ये 6 किलो बासमती तांदूळ, 11 जायफळं वगैरे, हे असं बरीच मोठी लिस्ट आहे. तर ह्या सगळ्या 10-15 वस्तू घेऊन यायला सांगितलं ज्या ज्योतिषशास्त्रामध्ये बसत नाहीत. आणि त्यांनी माझ्यावरती काही उतारे करून दिले, त्या पुड्यांमध्ये काही वस्तू घालून दिल्या आणि माझ्याकडून 25,000 घेतले. आणि तुमचा नवरा तुम्हाला त्रास देणार नाही, त्याच्यासाठी वेगळी बांधणी करावी लागेल. मुलग्याचं शिक्षणाच्या बाबतीत आणि मुलग्याच्या लग्नाच्या बाबतीत वेगळं करावं लागेल. आणि तुम्हाला वेळोवेळी माझ्या भेट देऊन द्यावी लागेल, एका वेळी येऊन हे प्रश्न सुटणार नाहीत असं सांगितलं. नेटसाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.